पैठण तालुक्यातील तेलवाडी येथील एका पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोन आरोपींना पैठण पोलिसांनी अटक केली आहे आणि त्यांच्या विरोधात विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की शनिवारी सकाळी आरोपी संजय मछिंद्र मोहिते आणि विलास विनायक मोळे हे दोघे पैठण येथे राहणारे असून यांनी शेजारी राहणाऱ्या रहा एका अल्पवयीन मुलीस मोसंबी आणच्या बहानाने शेतात नेऊन झोपडीत अत्याचार केले संबंधित घटना मुलीच्या भावाला कळल्यानंतर त्याने मुलीला पोलीस ठाण्यात आणले आणि यावेळी मुलीने आरोपी संजय मोहिते याने दिवाळीपूर्वी अत्याचार केला होता आणि कोणाला सांगितले तर जिवे मारण्याची धमकी दिली होती आणि यामुळे आपण कोणाला सांगितले नाही असे फिर्यादीत पीडित मुलीने नमूद केले आहे शनिवारी सकाळी विलास मुळे याने आपल्याला शेतात मोसंबी आणायला जायचे आहे असे सांगून शेतात नेऊन झोपडीत अत्याचार केला आणि यावेळी झोपडीच्या बाहेर संजय मोहिते हजर होता यानंतर घरी परतत असताना रस्त्यावरती भावाने माझ्या बहिणीला इकडे कुठे घेऊन चालले अशी विचारणा केली होती आणि मी घरी आल्यावर सर्व प्रकार सांगितला अशी फिर्यादी दिली आणि यावरून पोलिसांनी आरोपी विरोधात विविध कलमान गुन्हा दाखल केला आहे पोलिसांनी गुन्हा दाखल करावा यासाठी पीडित मुलीच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात मोठी गर्दी केली होती घटनेचे गांभीर्य ओळखून उपविभागीय पोलिस अधिकारी सिद्धेश्वर भोरे यांनी पोलीस ठाण्यात जाऊन गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जनाबाई सांगळे प्रल्हाद मुंडे फौजदार संजय मदने पोलीस कॉन्स्टेबल सुधीर ओहळ करत आहे गौतम बनकर एम न्यूज पैठण